सलाई में लिख दे। हाँ बेटा बोल, झाली सगळी तयारी? बर बर, जा व्यवस्थित काळजी घे आणि मास्क वगैरे काढू नको। आणि तुझ्या बॅग मध्ये मी खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू ठेवल्यात, ते व्यवस्थित काळजीने सगळं खा। हा काही करू नको, बाहेरच्या रस्त्यावरच काही खाऊ नकोस। जिथे कुठे गाडी थांबेल तेच आपल्या बॅगेतलं काढायचं आणि तेच खायचं। ओके बेटा, पाणी पण ठेवले। हो चलिए। होय, तू पण काळजी घे आणि व्यवस्थित बाहेर कुठे जाऊ नकोस। मास्क लाव, परत सॅनिटायझरचा वापर कर। आणि मी एक महिन्याचं तुझं सगळं खाण्याचं, किराणा भाजीपाला सगळं आणून ठेवलेले। तू कुठेही बाहेर जायचं नाहीस मी येईपर्यंत, समजलं ना? हां चल आई येते, बाय। काळजी घे आई, येते मी तुला संध्याकाळी पोहोचल्यावर फोन करते। आई तू एकटीच आहेस, काळजी घे, नाही मला चिंता वाटेल। मी लगेच परत येते आई, 2-3 दिवसात। काय बाई, मुलीचा अजून फोन नाही आला? आजकालची मुलं ना एवढे निष्काळजी असतात ना, तिला मी किती वेळा सांगितलं की पोहोचल्याबरोबर फोन कर म्हणून। आता जवळजवळ 3-4 तास झाले, अजून तिचा फोन नाही मला। ते अशीच निष्काळजी लेकर एक बाई आजकालची, चल मीच लावते। हॅलो हॅलो, का उचलत नाहीये फोन? हॅलो, एखाद्या दिवस रेंज नसेल, परत लावते। हॅलो, रिंग जाते पण उचलत नाही फोन, प्रवासात असेल, परत लावते 5-10 मिनिटांना। हे आजकालचे लेकरं आई वडिलांच्या नुसतं नाकात दम आणून सोडतात। त्यांना जिम्मेदारी वाटली पाहिजे, घरी आपली आई आहे, आठवण करत असेल, काळजी करत असेल। दिवस मान असे पडलेत, सगळं बंद आहे। रिंग तर जातीये, बरं असू दे। आता एखाद्या मिस कॉल बघून तीच फोन करेन। आता मला तिच्या फोन चीच वाट बघावी लागणार, वाटच बघते। हो आई, दवाखान्यात जाऊन आले आई, दवाखान्यात जाऊन आले आई। काहीतरी पैशाची व्यवस्था कर ना आई, काहीतरी पैशाच बघ आई। काय करणार, माझी आई पण एकटीच आहे तिकडं आता, आणि मी इकडे एकटीच आहे।
बघते काहीतरी करते, तू फक्त काळजी घे. एसटीचं तू तिथं. हा ठीक आहे. पैशाची व्यवस्था करायची. घरात पण पैसे नाही आहेत. बँकेत थोडेफार असतील तर बँका पण बंद आहेत. कुणात तरी मागून बघते. आहेत एका ओळखीच्या मॅडम, त्या करतील नक्कीच मदत. मी त्यांना नेहमी मतदान करते, त्यांचं काम करते मी, त्या नक्की मला मदत करतील. आणि नाहीतरी मला परत 2 दिवसासाठीच पैसे पाहिजे. बँक उघडले की मी मॅडमचे पैसे देऊन टाकल. ठीक आहे, मी मॅडमलाच कॉन्टॅक्ट करते. हॅलो हॅलो. हा मॅडम. हा बोला मॅडम. कुठे आहेत तुम्ही? मी इकडं लोणावळ्याला फिरायला आलेली आहे. बोला मॅडम. मला मी खूप संकटात आहे मॅडम. माझी मुलगी आजारी आहे, मला पैशाची अर्जंट गरज आहे मॅडम. अहो काय आहे, सकाळी सकाळी असा फोन केलाय? हा मॅडम, पैसे असतात. हो पैसे आहेत माझे, मी तुमच्या ठेवणार नाही मॅडम. मी पैसे आज नाही, मोठ्या संकटात आहे मॅडम. मी माझी मुलगी आजारी आहे, मी इकडे एकटी आहे, तिकडे एकटी आहे मॅडम. माझी मुलगी एकटी आहे तिकडं. अहो लाज बीज काही वाटती का? नाही सकाळच्या पहारी फोन केलाय, ठेवा फोन. मॅडम प्लीज प्लीज मॅडम, मॅडम नका असं करू. मॅडम मी तुमचं किती काम करते, एक निष्ठेने तुमचं प्रचार करते, तुमचं काम करते. काय नाही काय नाही, मी इकडं लोणावळ्याला फिरायला आलेली आहे मॅडम. तुम्ही माझ्या असले भिकाऱ्यासारखे पैसे बिशे मागायला फोन करायचं नाही. चला ठेवा फोन. अकाउंट वर टाकू शकतात ना मॅडम, कुठं जरी असलं तरी. ठेवा म्हटलं फोन. आणखी एक आहे, आणखी एक ताई आहे माझ्या ओळखीची, तिला फोन करते. हॅलो हॅलो. सुनंदा ना? हा बोल ना. काय करते? काय नाही अगं, बसले. कशी आहे, बरी आहेस का? हा बरी आहे ग. माझं एक काम होतं ग तुझ्याकडं. हा बोल ना ग. अगं मला थोड्या पैशाची गरज होती ग. अगं बाई नाही ग, सध्या होणार माझ्याच्या ना. अगं थोडं तरी कर ग, माझी मुलगी खूप सिरियस आहे. नाही ग, नाहीच होऊ शकत. आणि तुझे 2 दिवसाच्या वर पैसे नाही ठेवणार. नाही नाही होऊ शकत नाही ग. चल चल बाहेर, मी फोन ठेवतो. ऐक ना प्लीज, ऐक ना अगं, ऐक ना. 2 दिवसासाठी पैसेच ग मला. हॅलो हॅलो. मला वाटतं शोधा करू देवा. कोण धावल मदतीला? आता तुम्ही मला सहा नाही द्यावा. अरे आम्ही जंगल मी तुला भावानी माले स्वामी महाराज. रक्षण करा देवा, रक्षण करा. वाचवा देवा संकटातून, वाचवा. असं कसा टाईम आणला? सगळं बंद, पैसे नाहीत, एकटंच लेकरू पडलंय तिकडं. जाता येईना, येता येईना देवा. धावा देवा, धावा. तुमच्या आयुष्यभर ऋणी राहील देवा. मी
मम्मी काय नाही, रिपोर्ट पॉझिटिव्ह आले पण डॉक्टरांनी सांगितले तू घरी आराम करू शकतेस म्हणून ऍडमिट व्हायची गरज नाही. मी आता गोळे घेऊन येते 4-5 दिवसांच्या, घरीच आराम करते, तू फक्त जवळ येऊ नकोस. बर, तू येणार का इकडं? हो, घरी येते. नक्की चांगली आहेस ना बाळ. हो हो, ऍडमिट होऊ नका म्हणले, कमी प्रमाण आहे. हा बरोबर, लवकर ये तू. हो हो, आलेच. किती उपकार झाले देवा तुमचे, किती मोठ्या संकटातून वाचवले देवा मला तुम्ही. लवकर झाले देवा, लवकर झाले देवा. देवा, माणसाने साथ सोडली पण तुम्ही नाही सोडली देवा. माणसाने साथ सोडली पण तुम्ही नाही सोडली. धन्य आहे देवा, धन्य आहे, धन्य आहे. माझ्या कातडीची चामडी करून जरी लावली देवा, तुम्हाला चप्पल घातली तरी हेरून फिटणार नाही, तरी येऊन फिटणार नाही देवा. माझं लेकरू सुखरूप आहे, सुखरूप आहे देवा. हे सगळे तुमचीच तुमचीच किमाय आहे देवा, ही तुमचीच किमाय आहे. धन्यवाद देवा, धन्यवाद. हाय फ्रेंड्स, अशी परिस्थिती अनेक लोकांना आली असणार आहे जे आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय. पैसे असतील तर बँका बंद आहेत, बँका चालू असतील तर लोकांकडे पैसा नाहीये. शेजारी पाजारी मित्र मैत्रिणी नातेवाईक कुणी सुद्धा कुणाला उष्ण द्यायला तयार नाहीये. बघितलं ना, किती जरी धाय मुकलून रडलं तरी सुद्धा कुणी मदत करायला तयार नाही, कुणी जवळ येऊ द्यायला तयार नाही. किती वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मला तरी एक वाटत, याला आता एकच पर्याय आपण करू शकतो, सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, स्वतःची काळजी घ्या. मार्केटमध्ये जाताना आपण व्यवस्थित सगळं, मास्क असो, सॅनिटायझर असो, किंवा कुठल्या ओढणी असो, काहीतरी तोंडाला बांधा. केसापासून चेहरा नाक डोळे, सॉरी डोळे फक्त उघडे राहतील एवढीच दक्षता घ्या. आणि मी एवढं सांगू इच्छिते, जर याला कदाचित कोणावर अशी वेळ आलीच आणि तुम्हाला कोणी मदत मागितली तर प्लीज फुल नाही फुलाची पाकळी तरी मदत करा. कारण ती एक आई असू शकते, एक वडील असू शकतात, एक भाऊ असू शकतो, एक बहीण असू शकते, किंवा त्यांच्या मुलं मुली असू शकतात, नातवंडे असू शकतात. आणि सगळ्यावर असा टाईम येत असतो, प्रत्येकावर अडचणी येत असते, त्याला आपण असं हे नाही केलं पाहिजे. त्या माणसाचं असं आपण तुमच्याकडे मदत मागितली, त्यांनी उष्ण मागितले, तुम्हाला भीक नसती मागितलेली, उष्ण मागतायत. तर अशा वेळेला प्लीज नाही म्हणू नका, फुल नाही फुलाची पाकळी घेऊन सहकार्य करायची भावना ठेवा. आज तुमच्या एका मदतीच्या हाताने जर जीव वाचत असेल तर ह्याच्यासारखं पुण्य कुठेच मिळणार नाही. बघितलं तुम्ही आता आपण काय दाखवले, शेवटी देवाने साथ दिली, माणसाने साथ सोडली, आणि माणसंही साथ सोडतात पण देव कधी साथ सोडत नसतो. श्री स्वामी समर्थ, जय तुळजाभवानी, जय मल्हार, जय खंडेराया. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.